पिकाची 50 रुपयाच्या खाली मिळत नाही. म्हणजे एक जर बांबूचं बेट लावलं तर त्याला त्याच्यापासून 10 ते 200 काठ्या तयार होतात. मित्रांनो, आज तुम्हाला सांगायला आगमनानं सांगतो की आज मी एक फुटीच्या काठ्या विकतो आणि जवळपास मी नर्सरी आहे, माझ्याकडे 20 लाख रुपयांची नर्सरी आहे, त्याचं टर्नओव्हर आज 4 कोटी झाले. म्हणजे सुरुवात मला मोटरसायकलला जमीन मिळायचं नाही, काय खरं नाही म्हणायचं, एक करते का नाही पैसे. आज माझ्याकडे 5-5 गाड्या आहेत, 1 कोटीच्या गाड्या आहेत. मुद्दा मी सांगतो तिथं माझा मोठेपणा सांगायचं नाही, पण बांबूची ज्या चुका आहे हे तुम्हाला लक्षात यावं यासाठी मी सांगतो. याचं अर्थ कारण कसं आहे, बांबू आपल्या भारतामध्ये 20 ते 30 हजार कोटीचा बांबू इम्पोर्ट होतो. 20 ते 30 हजार कोटीचा बांबू कुठं कुठं लागतो? बांबू पेपर मिल, प्लायवूड इंडस्ट्री, अगरबत्ती काडी, इथेनॉल, मिथेनॉल, चारकोल, टूथपिक, आईस्क्रीमच्या काड्या, आईस्क्रीमचे चमचे, बिल्डिंग मटेरियल. बांबू हा 4,500 रुपये टन न जातो किंवा 50 रुपये एक काठी जातो. समजा तुम्ही 2,000 रुपये लावले बांबूचे किंवा 1,000 जरून आणि त्याला 10-20 जरी काठ्या आल्या तरी 1,000 गुणिले जवळपास 20-20